नमस्कार मंडळी दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं स्वागत दिव्यांग टी व्ही मराठीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती दिव्यांग कर्मचारी यांना विविध माहिती आम्ही पोचवत आहोत आपण जो आम्हाला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले आभार यापुढेही आम्ही आमच्या आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू आज आपण पाहू दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण केंद्र शासनाचा हा निर्णय आहे याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी दिव्यांग टी व्ही मराठीस लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग माहिती घेऊ दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय कार्मिक मंत्रालयाकडून आज याबाबतचे आदेश देण्यात आले पात्र दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये सरसकट हे आरक्षण देण्यात येणार असून तीस जून दोन हजार सोळापासून पूर्लक्ष प्रभावाने याची अंमलबजावणी होईल असे या आदेशात नमूद केले आहे हा आरक्षणाचा लाभ अश्रेणीतील तळातील पदापासून मिळू शकेल त्यासाठी केंद्र सरकारकडून काही अटी शर्ती घालण्यात आले आहेत सर्व केंद्रीय विभागांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत या आरक्षणाचा लाभ या कर्मचाऱ्यांना प्रभावाने होणारा असला तरी सुद्धा आर्थिक लाभ मात्र त्या प्रभावाने मिळणार नाही ज्या दिवशी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पद्धतीचा लाभ घेतला आहे तेव्हापासूनच त्यांना सगळे आर्थिक लाभ मिळू शकतील कार्मिक मंत्रालयाने काही अधिसंख्य पदाच्या निर्मितीची सूचना केली आहे काही विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट कालावधीसाठी कायमस्वरूपी पदांच्या निर्मितीची सूचना करण्यात आली आहे यामुळे अनेक वरिष्ठ कर्मचाऱ्यावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही तसेच प्रशासकीय कामकाजामध्येही त्यामुळे कसल्याही प्रकारचा अडथळा येणार नसल्याचे सांगण्यात आले या निर्णयामुळे अधिकाऱ्यांच्या ज्येष्ठता क्रमावर परिणाम होऊ शकतो या शक्यतेचाही केंद्र सरकारकडून विचार करण्यात आला आहे तर असा हा शासन निर्णय आहे याची आपण आता माहिती घेतली आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या दिव्यांग कायद्यानुसार सात दोन एकोणीसशे शहाण्णवपासून पदाची परिगणना करून पदोन्नतीमध्ये आरक्षण कायम ठेवायचं हो व तो बॅकलॉग भरायचा आहे पण दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात आले आहे हे बहुतांशी दिव्यांग कर्मच्या नुकसानच म्हणावे लागेल बघूया भविष्यात आणखी याचा काय परिणाम होतो याविषयी आपण भविष्यामध्ये सविस्तर माहिती घेऊ धन्यवाद